मधु व मालती दोघे बहीण भाऊ, त्यांचे एकमेकांवर फार प्रेम, घरात अलोट संपत्ती होती, कशाची कमी नव्हती. आई बाप मधु मालतीचे सारे लाड पुरवीत. मधु घोड्यावर बसायला शिकायचा, त्याचा एक शानदार घोडा होता. दोघे पण आता मोठे झाले, मालतीला लग्नासाठी स्थळ येऊ लागली होती. एका जहागीरदाराच्या घरी तिला देण्यात आले. माहेरच्या पेक्षाही मालतीचे सासर श्रीमंत होते. मधुचे अद्याप लग्न झाले नव्हते, परंतु एकाएकी त्याचे वडील वारले. वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे आईला धक्का बसला व थोड्या दिवसांनी आई पण मारली. मधु एकटा राहिला. मालती चार दिवस माहेरी आली होती. चार दिवस राहिली आणि तीही सासरी गेली. सारा कारभार मधुच्या अंगावर पडला. एकदा त्याने मोठा व्यापार केला, परंतु त्यात त्याची फसवणूक झाली आणि तो व्यापार बुडाला. मधु भिकारी झाला. त्याची शेतीवाडी जप्त झाली. घरादाराचा लिलाव झाला. सुखात वाढलेला मधु त्याला वाईट दिवस आले. ज्याच्याकडे शेकडो लोक जीवत, त्याला अन्न मिळेना. तो गाद्या गिरद्यावर झोपायचा, त्याला रस्त्यावर रिजावे लागे. ज्या मधुला हजारो लोक पूर्वी हात जोडत, तोच आज सर्वांसमोर हात पसरित होता. मधुला वाटले आपल्या बहिणीकडे जावे. प्रथम बहिणीकडे जाण्याला तो धजत नव्हता. तो स्वाभिमानी होता. श्रीमंत बहिणीकडे भिकाऱ्यासारखे कसे जायचे? तिच्याकडे पूर्वी हत्ती घोड्यांवरून गेलो, तिच्याकडे पायी कसे जायचे? जरीच्या पोशाखाने पूर्वी गेलो, तिथे फाटक्या चिंध्यांनी कसे जायचे? परंतु मधु म्हणाला, प्रेमाला पैशा अडक्याची पर्वा नाही, हिरे माणिकांची जरुरी नाही. माझी बहीण का मला दूर लुटेल? हे शक्य नाही. मधु बहिणीकडे आला, दारात उभा राहिला. वरून गच्चीतून बहीण बघत होती. मधुने वर पाहिले, परंतु बहीण आत निघून गेली. मधुला वाटले बहीण खाली भेटायला येत असेल, परंतु कोणी आले नाही. दरवाजावरील भैयाने विचारले, कोण रे तू इथे का उभा झोरासारखा? मी घेतून. मधु म्हणाला, माझ्या बहिणीचा हा वाडा आहे, तिला आत सांगा जा. नोकर हसला, परंतु घरात जाऊन परत आला. तो मधुला म्हणाला, चला तिकडे गोठ्यात, तिथे तुम्हाला भाकरी आणून देतो, ती खा व जा. मधुने विचारले, बहिणीने काय सांगितले? नोकर म्हणाला, बाईसाहेब म्हणाल्या, असेल कोणी भिकारी, बसवा गोट्यात, द्या शिळी भाकरी. मधु गोट्यात गेला. त्याच्या डोळ्यातून पाणी आले. त्याला कुरडी भाकर देण्यात आली. मधुने तिथे एक खळगा खणला व त्यात ती भाकरी पुरली. पाणीही न पिता तो तिथून निघून गेला. मधु दूर दिशी गेला. तेथील राजाच्या पदरी तो नोकर राहिला. एकदा फार कठीण प्रसंग आला असता त्याच्या सल्ल्याने राजा वाचला. राजाने त्याला मुख्य प्रधान केले. मधुच्या सांगण्याप्रमाणे राजा वागे. नव्या प्रधानाची वाहवा होऊ लागली. मधुने आता विवाहही केला. तो मोठ्या बंगल्यात राहू लागला. आपल्या बहिणीला भेटावे असे मधुच्या मनात आले. पत्नीसह तो निघाला. बरोबर हत्ती होते, घोडे होते, ताटामटाने निघाला. पुढे जासूद बहिणीला कळवण्यासाठी गेले. बहीण एकदम उठली. ती आपल्या पतीसह सामोरे गेली. चौकडे वाजत होते, शिंगे फुंकली जात होती. ताटामटाने भाऊ बहिणीच्या घरी आला. दुसऱ्या दिवशी मोठी मेजवानी होती. गावातील मोठमोठ्यांना आमंत्रणे होती. चंदनाचे पाट होते, चांदीची ताटे होती, मोठा थाट होता, पंचपक्वाने होती. सारी मंडळी पाटावर बसली. आता जेवायला बसायची. इतक्यात भाऊ एकाएकी उठला. सारे चकित झाले. काय पाहिजे, काय हवे, सारे विचारू लागले. परंतु मधु एकदम गोठ्यात गेला. तेथील ती जुनी मातीसारखी झालेली भाकर त्याने खणून काढली. मालती मधुला म्हणाली, भाऊराया हे काय वेड्यासारखेच करतो? मधु म्हणाला, ताई तुझ्या भावाला बसायला गोठा व खायला शिळी भाकर हेच योग्य. हा आजचा थाटमाट भावासाठी नाही. हा सारा मान भावाच्या श्रीमंतीचा आहे. हे पैशाचे प्रेम आहे. मालतीच्या डोळ्यात पाणी आले. ती मधुच्या पाया पडून म्हणाली, भाऊ चुकले मी. तू बहिणीला क्षमा नाही करणार, पुन्हा उठणार नाही, मातणार नाही, प्रेमाला विसरणार नाही. भाऊ क्षमा कर, घरात चल. मधुने मालतीचे डोळे पुसले. पुन्हा कधी मालतीने कोणाला तुच्छ मानले नाही. बाहेरची संपत्ती ती आज आहे, उद्या नाही. खरी संपत्ती हृदयाची ती कधी गमावू नये असे ती साऱ्यांना आता सांगते. मधु व मालती दोघे बहीण भावंडे सुखी झाली. मित्रांनो, कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाचे चांगले आणि वाईट दिवस येतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.